आज आपण 5वी स्कॉलरशिप परीक्षा, 8वी स्कॉलरशिप परीक्षा, तसेच NMS च्या परीक्षा, अजून काही स्पर्धा परीक्षा यामध्ये विचारल्या जाणाऱ्या समसंख्या, विषमसंख्या, मूळसंख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या आणि संयुक्त संख्या यावर कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात आणि ते कसे सोडवायचे हे आपण पाहणार आहोत. याआधी आपण काही महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या की लक्षात ठेवाव्या लागतील त्याआधी आपण समजून घेऊया. तर सर्वप्रथम पाहूया आपण समसंख्या. समसंख्या म्हणजे ज्या संख्येला दोनने निशेष भाग जातो ती संख्या ही समसंख्या असते. म्हणजेच समसंख्येच्या एककस्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो. विषमसंख्या म्हणजे ज्या संख्येला दोनने भागले असता बाकी एक उरते ती विषमसंख्या असते. आणि या विषमसंख्येच्या एककस्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असतो. तिसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, क्रमवार समसंख्या 2 पटीत वाढत जातात. उदाहरणामध्ये 2, 4, 6, 8 त्याचप्रमाणे क्रमवार विषमसंख्या देखील 2 पटीतच वाढत जातात. उदाहरणामध्ये 1, 3, 5, 7 पुढे आहे 3 क्रमवार समस तसेच विषम संख्यामध्ये सर्वात मोठ्या व लहान संख्या यामध्ये 4 फरक असतो. उदाहरणामध्ये आपण 3 समसंख्या घेतल्या 8, 10 आणि 12 यामध्ये या समसंख्यामध्ये लहान आणि मोठी संख्या म्हणजे 8 आणि 12 यामध्ये 4 फरक आहे. तसेच 11, 13 आणि 15 या विषमसंख्या घेतल्या आणि या विषमसंख्यामधील 15 आणि 11 यामध्ये देखील 4 फरक आहे. कोणत्याही 2 विषमसंख्यांची बेरीज ही समसंख्या असते तर त्यांचा गुणाकार मात्र विषमसंख्या असते. उदाहरणामध्ये 3 अधिक 5, 8 पण 3 गुणिले 5 म्हणजे 15. एखाद्या समसंख्येला विषमसंख्येने भागलेस व भाग निशेष भाग जात असेल तर येणारा भागाकार ही समसंख्या असते. उदाहरणामध्ये 12 या समसंख्येला आपण 3 भागितलं इथे भागाकार निशेष जातो पण येणारा भागाकार ही समसंख्या म्हणजे 4 असते. 2 विषमसंख्यांचा भागाकार निशेष आल्यास येणारा भागाकार मात्र विषम असतो. उदाहरणामध्ये 117 भागिले 9 भागाकार इथे 13 येतो. मूळसंख्या ज्या संख्येचे 1 व 30 संख्या हे 2 विभाजक असतात त्या संख्येला मूळसंख्या असे म्हणतात. 1 ते 100 पर्यंतच्या मूळसंख्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 31, 31, 41, 41, 43, 43, 61, 61, 63, 63, 69, 69, 81, 87, 81, 85, 86, 87, 88, 89, 90 अशा एकूण 25 संख्या आहेत. 2 ही एकमेव समसंख्या मूळ आहे, बाकी सर्व समसंख्या या संयुक्त संख्या आहेत. संयुक्त संख्या 1 मोठ्या अशा ज्या संख्या मूळ नाही त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. आता उदाहरणामध्ये 4, 6, 98, 99 या संयुक्त संख्या आहेत आणि 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. जोडमूळ संख्या 2 फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोडीला जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या असे म्हणतात. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामधील जोडमूळ संख्यांच्या जोड्या 3 व 5, 5 व 7, 11 व 13, 17 व 19, 29 व 31, 41 व 43, 49 व 61, 59 व 63, 69 व 73 अशा 8 आहेत. सहमूळ संख्या ज्या 2 किंवा अधिक संख्यांना 1 व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नसतो त्या सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या होत. उदाहरणामध्ये 15 व 16, 25 व 28 क्रमवार येणाऱ्या 2 नैसर्गिक संख्या सहमूळ संख्या असतात. 1 ते 10 पर्यंतच्या संख्येची बेरीज 55, 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज 30, 1 ते 10 पर्यंतच्या विषमसंख्येची बेरीज 25. आता यावरून पूर्ण दशकातील संख्यांची बेरीज आपल्याला पटकन लिहिता येत. पाहता याच्यावर प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात आपण आता इथे नमुना प्रश्न पाहूया. पहिला पाहूया, 49 पुढील 12 विषमसंख्या कोणती. इथं पर्याय दिलेले आहेत 77, 75, 71 आणि 73. तर पहा 49 ही संख्या विषम आहे म्हणून तिच्या पुढील 12 विषमसंख्या काढण्यासाठी 49 अधिक 12 गुणिले 2 म्हणजेच 73 उत्तर येणार आहे. म्हणजे पर्याय चौथा बरोबर आहे. पुढचा प्रश्न नमुना प्रश्न आहे, क्रमशः 21 पासून 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. पर्याय दिलेले आहेत 1075, 1065, 965 आणि 1066. पहा
आपण 1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज आपण काढून घेऊया, म्हणजे 50 कंसामध्ये 50 अधिक 1 छेदस्थानी 2 म्हणजे 1275. आता आपण 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काढून घेऊया, म्हणजे 20 कंसामध्ये 20 अधिक 1 छेदस्थानी 2 म्हणजे 210. पहा, 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 1275 आणि 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 210, या दोघांची आपण वजाबाकी करूया, म्हणजे आपल्याला 21 ते 50 यापर्यंत या संख्यांची बेरीज मिळेल. तर उत्तर येतं 1065, म्हणजे पर्याय क्रमांक 2. x ही विषम संख्या आहे, तर पुढीलपैकी कोणती समसंख्या असेल? पहा, x इथं पर्याय दिलेला आहे 2x अधिक 1, 2x वजा 1, 2x अधिक 4 आणि 2x वजा 3. तर आता इथे x ही विषम संख्या आहे, म्हणजे 2x ही समसंख्या असणार आहे आणि म्हणून 2x अधिक 4 ही संख्या ही सम असेल बाकीच्या सर्व विषम संख्यातील. पुढील प्रश्न, 2x अधिक 3 ही विषम संख्या आहे, तर त्या पुढील क्रमाने येणारी तिसरी विषम संख्या कोणती? पर्याय 2x वजा 7, 2x वजा 9, 2x अधिक 7, 2x अधिक 9. पण आता क्रमागत आपल्याला विषम संख्यामध्ये 2चा फरक असतो, मग क्रमाने येणारी तिसरी विषम संख्या म्हणजे 2 गुणिले 3 म्हणजे 6 मोठी असेल, म्हणजेच 2x अधिक 3 अधिक 6 म्हणजे 2x अधिक 9, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर असेल. पुढील प्रश्न, 223 नंतर क्रमाने येणारी 23वी समसंख्या कोणती? 223 ही विषम संख्या आहे. पा, पर्याय दिलेले 268, 270, 266 आणि 272. तर 223 ही विषम संख्या आहे, त्याच्यानंतर येणारी पहिली समसंख्या 224. आता आपल्याला नंतरची 22वी संख्या सापायचे, म्हणजे 22 गुणिले 2 म्हणजे 44, म्हणजे 224 अधिक 44 म्हणजे 268, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असेल. पुढील प्रश्न, समूळ संख्यांच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 2 समूळ संख्यामध्ये नेहमीच एक संख्या ही सम व एक संख्या विषम असते. एखाद्या संख्येला 2 समूळ संख्यांनी भाग जात असेल तर त्यांच्या गुणाकारांनाही भाग जातो. कोणत्याही 2 क्रमवार संख्यांची जोडी ही समूळ संख्यांची जोडी असते. समूळ संख्येचा 1 हा एकच सामायिक विभाजक असतो. तर पहा, इथे 2 समूळ संख्यांपैकी 1 समसंख्या व दुसरी विषम संख्या असतात असं नाही, म्हणून पर्याय 1 हे उत्तर विधान चुकीचं आहे. पुढीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची नाही? 3 व 5, 11 व 13, 17 व 19 आणि 399 व 401. तर यामध्ये 399 ही संयुक्त संख्या आहे, म्हणून पर्याय 4 ही जी जोडी आहे ही जोडमूळ संख्यांची नाही. पुढील नमुना प्रश्न आहे, लहानात लहान विषम मूळ संख्येचा वर्ग व त्या संख्येची तिप्पट यातील फरक किती? पर्याय आहे 3 ऋण 1, 1 आणि 0. पा, लहानात लहान मूळ विषम मूळ संख्या 3ची तिप्पट आहे 9, म्हणजे 3चा वर्ग 9 म्हणजे फरक येणार आहे पा 9 वजा 9 0, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर असेल. इथं काही मी नमुना प्रश्न सांगितलेले आहेत, यावर आधारित विविध उदाहरणे सोडवण्यासाठी मी एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या PDFमधील तुम्ही उदाहरणे सोडवा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी पुढील व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि मी लवकरच ती उदाहरणे कशी सोडवायची याची व्हिडिओ अपलोड करणार आहे.